मॅथ्स आणि रिझनिंगचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन असे येतात की सर तुमचे टोटल व्हिडिओ किती आहेत, आम्हाला लिंक मिळत नाही, सर्व व्हिडिओ सापडत नाही. मित्रांनो एक सोपी गोष्ट सांगतो, माझे पहिले व्हिडिओ ईएमपीएससी कट्टा या चॅनलवरती चालू आहे, तिथे होतील. पण आपला म्हणजे एक छोटी छोटी गोष्ट तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न मी या आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ पाहिल त्या व्हिडिओची म्हणजे आपले दोन चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर त्यापैकी ज्या जो व्हिडिओ पाहिला, आता समजा तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सर्व सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी इथून तिकडे पण इकडे पण टाकत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, आवडल्यानंतर नक्की शेअर करा मित्रांनो, कारण मी तुम्ही जितक्या तुमच्या भागातील विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू शकता, मी प्रत्येकापर्यंत पोहोचायला मला वेळ लागतोय. त्यामुळे माझी ट्रिक आवडल्या, माझ्या सगळ्या गोष्टी आवडल्या, तुम्ही सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा, ठीक आहे. आज बघा, आपण तुमच्यासाठी नळ आणि टाकी ह्या टॉपिकमधील परीक्षा ओरिएंटेड प्रश्न कोणते येतात, खूप म्हणजे सोपा आहे, अजिबात वेगळं काही वापरायचं नाही. तुम्हाला मी दोन मेथड देईन, या दोन मेथड पैकी एक मेथड तुम्ही वापरा. मी तुम्हाला फायनली मी कोणती वापरतो किंवा कोणती वापरायला पाहिजे परीक्षा ओरिएंटेड मी सांगेन, दोन्ही पण आहे, फक्त एक दोन सेकंदाचा फरक पडतो, तुमच्यानुसार तुम्ही वापरा. बघा, पहिली जी मेथड आहे त्याला मी लसावी पद्धत म्हणेन. लसावी पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आणि दुसरी जी मेथड पद्धत आहे ती फॉर्म्युला मेथड म्हणा. फॉर्म्युला मेथड म्हणा. आता हे नक्की आहे काय फॉर्म्युला मेथड, काय नक्की मी काय म्हणतोय. आता बघा, हा प्रश्न काय, प्रकार एक मध्ये नक्की मी कशा प्रकारचे प्रश्न घेणार आहे. आता बघा, समजा एखादी रिकामी टाकी भरण्यासाठी एका नळाला ठराविक वेळ लागतो, दुसऱ्या नळाला ती टाकी भरण्यासाठी ठराविक वेळ लागतो, जेव्हा दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती वेळ लागेल. अशाच प्रकारे तीन चार किंवा जास्त नळ घेतल्यानंतर किती वेळात ती टाकी भरेल, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर ते कसं सोडवायचं, या दोन मेथड पैकी एकाचा वापर करा. आता इथे पहा, एक पाण्याची टाकी पहिला नळ 6 तासात भरतोय मित्रांनो, एक टाक, ठीक आहे. दुसरा नळ सुद्धा ती रिकामी टाकी 1 ते 12 तासात भरतोय, म्हणजे पहिला 6 तासात दुसरा 12 तासात भरतोय. मग ज्या वेळेस दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर साहजिकच ती टाकी लवकर भरेल, कारण दोन्ही नळ चालू आहे, तर किती वेळात भरेल. तर काय करायचं पहा, लसावी पद्धत काय, पहिल्या नळाचा वेळ लिहून घ्या 6, दुसऱ्या नळाचा वेळ लिहून घ्या 12, लिहून घेतला. आता एक गोष्ट मध्ये लक्षात ठेवा, आपल्याला ह्या दोघांचा लसावी काढता येणे गरजेचं आहे, आणि तो बरोबर मधोमध घ्या. 6 आणि 12चा लसावी 12 येतो, बरोबर. लसावी नेहमी दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येत का किंवा त्याच्यापेक्षा मोठा असतो एवढं लक्षात ठेवा. लसावी ओळखतात कसा ते काढायचं कसं नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण इथं तोंडी तुम्ही लसावी काढू शकता. लसावी ही अशी संख्या असते की दिलेल्या सर्व संख्यांनी त्या संख्येला भाग जातो. मग तुम्ही 12 घेतलं तर 12 सहाने भाग जातो, 12ने जातो. आता इथं स्टेप पुढची काय बघा, लसावी घेतला, आता स्टेप पुढची 6 ने 12 भागल्यानंतर जे उत्तर येते इथे घ्या, त्याच्या बरोबर समोर साईडने 12, आणि ह्या 12ने पण भागा, 12 1 12, ठीक आहे. म्हणजे ह्याला भागून उत्तर बघा इकडे आले अशी. आता जी उत्तर आली ती दोन्ही नळ भरतात, म्हणजे दोघांची बेरीज करा, 2 1 3, ह्या 3ने ह्या लसावीला भागायचंय. 3 4 12 आलं, 4 तासात तुमची टाकी भरलेली असेल, ही आपली काय लसावी पद्धत. आता फॉर्म्युला पद्धत काय, किती वेळ लागेल भरायला, तर xy/x + y एवढंच डोक्यात ठेवा. आता x म्हणजे दोघांपैकी कोणती किंमत घ्या, y म्हणजे दोघांपैकी कोणती किंमत घ्या. मी म्हणेल 6 × 12 = 6 + 12. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला सांगायला खूप आवडतं मित्रांनो, कारण मी माझ्या अकॅडमी मध्ये पण माझ्या बॅच मध्ये पण मी त्या गोष्टी सांगतो. बघा, एकदम महत्वाची गोष्ट आहे, ती एक दोन सेकंद वाचवते. बरेच जण विद्यार्थी गुणाकार करण्याच्या मागे लवकर जातात, 272 लिहिण्याचा प्रयत्न करतात, अजिबात नाही. तुम्ही गुणाकार करून लेंथी कॅल्क्युलेशन करता, त्याच्यापेक्षा डिव्हाइड करायला पहिली सवय लावायची. आता इथे बघा, खालच्याची बेरीज करत तोपर्यंत तुम्ही डिव्हाइड करू शकत नाही, म्हणजे खाली 6 12 18 झाले. आता बघा, आता सोपं होतंय माझं, 6 1 6 7 3 18, 3 1 3 3 4 12. बघा, दोन्ही पैकी कोणतीही मेथड वापरा. पहिल्या नळाला टाकी भरण्यासाठी 6 तास लागले होते,
दुसऱ्याला करण्यासाठी 12 तास लागले होते, दोन्ही मेथड मी जर उत्तर काढलं तर मला 4 तासात ते टाकी पूर्ण भरते. आता पुढे पुढचे एग्जांपल जे इथे दोनच नळ घेतले, पुढचे एग्जांपल मध्ये आपण तीन नळाने टाकी किती वेळात भरते हे आपण पाहू. बघा आता इथे तीन नळ आहेत मित्रांनो, तीन नळ. पहिल्या नळाला वेळ लागतो 20 तास, दुसऱ्या नळाला वेळ लागतो 30 तास, तिसऱ्या नळाला वेळ लागतो 60 तास. इंडिव्हिज्युअली 20 30 60 तासात ती टाकी भरते. पण तिन्ही नळ एकाच वेळी चालू केलं किती वेळ लागेल तुम्हाला मी सांगितलं त्यानुसार. पहिली जी आहे ती कोणती, आपली लासावी पद्धत. आणि जनरली बघा लासावी पद्धतच वापरा मित्रांनो. ह्या जर तीन नळ असेल तर लासावी पद्धत वापरायची, दोन नळ असेल तर फॉर्म्युला मेथड वापरायचे. तुम्हाला दोन्ही गोष्टी इथं देऊन ठेवतो, तुम्हाला जी वाटेल ती वापरा. फॉर्म्युला मेथड अँड लासावी पद्धत काय. आता लासावी पद्धत तीन नळ तिघांचं लिहून घ्या. बघा मार्क्स वर दोन घेतले होते 20, 30 आणि 60, यांचा लासावी किती येतो सांगितल्यानुसार. लासावी हा मोठ्या संख्ये इतका किंवा त्याच्यापेक्षा मोठा असतो. 60 ला 60 नाही भाग जातो, 30 ने जातो, 20 ने जातो, म्हणजेच लासावी माझा असणार 60. किती असणार 60 लासावी. मग 20 ने 60 ला भागलं उत्तर आलं 3, 30 ने 60 ला भागलं उत्तर आलं 2, 60 ने 60 ला भागलं उत्तर आलं 1. तिन्ही नळ टाकी भरतायत म्हणजे बेरीज करा किती आली 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. या 6 ने या 60 ला भागायचं आहे, 6 ने 60 ही टाकी पूर्ण भरण्यासाठी 10 तास लागतील. उत्तर 1 माझं योग्य आहे. आता ही झालेला सही पद्धत, हीच वापरायची मित्रांनो, हीच वापरायची ज्या वेळेस तीन नळ येतील तेव्हा हे वापरायचं. आता बघा तुम्हाला जर वाटलं की फॉर्म्युला आहे मेथड काय, तर वेळ काय लागेल. मागच्या एक्स वाय होतं मित्रांनो, दोन नळ होतं म्हणून इथं फक्त झेड येणार आहे, डिवाइड बाय. आता तिथे एक्स प्लस वाय प्लस झेड नाही, इथं असं आहे एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड अशा गोष्टी आहेत. मग बघा एक्स वाय झेड 20 गुणिले 30 गुणिले 40 60 छेद 20 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 60 अधिक 20 गुणिले 60. ठीक आहे, आता पहा यांचा मी तुम्हाला सांगितल्यानुसार यांचा गुणाकार करायचा नाही. 20 गुणिले 30 गुणिले 60 हे केलं छेद, बघा 20 3 2 3 6 म्हणजे याला 600 प्लस 3 3 6 18 याला 1800 प्लस हे याला 1200. मग ह्यांची बेरीज केली तर किती येते बघा, वरती आहे तसंच 20 गुणिले 30 गुणिले 60 आहे तसंच, छेदाचे किती आहे बघा 600 प्लस 1200 1800 1800 अधिक 1800 3600. बघा 2 0 2 0 गेले, बघा 3 6 18 36 ला भागलं, बघा 6 1 6 36 नंतर 3 1 3 3 2 6 2 1 10 म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती आले तुमचं 10. पण तुमच्या लक्षात इथं झालं असेल बघा मित्रांनो, याच्यापेक्षा ही मेथड खूप छान आहे. ज्या वेळेस तीन नळ चार नळ पाच नळ येतात, दोन पेक्षा जास्त आलं तर हे वापरायचं. आणि दोन नळांची आली कन्सेप्ट तर तुम्हाला हीच मेथड वापरायची, एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय, ती मेथड तुमच्या लक्षात आली आहे. आता आपण तुमच्या लक्षात आलेली आहे, आपण आता प्रकार नंबर 2 पाहू ज्याच्यामध्ये एक नळ भरतो एखादा रिकामा करतो किंवा दोन नळ भरतात एक रिकामा करतोय, म्हणजे भरणे आणि रिकामी करणे अशा वेळेस काय करायचं ते आपण प्रकार 2 मध्ये पाहू. आता आपण प्रकार 2 पाहतोय. प्रकार 2 म्हणजे काय, एक नळ टाकी भरणारे दुसरा रिकामी करणारे. मग पहिला नळ टाकी 6 तासात भरतोय मित्रांनो, आणि दुसरा ती भरलेली टाकी 8 तास रिकामी करतोय. एक भरतोय एक रिकामी करतो अशा वेळेस काय, दोन मेथड, एक लासावी पद्धत आणि दुसरी तुम्हाला माहिती कोणती, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड आता बघा लसई पद्धत मित्रांनो, पहिला 11 6 8 आणि तसं. आता यांचा लसई काय, तुम्हाला सांगितल्यानुसार लसवी हा मोठ्या संख्ये का किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल, 8 लसवी असेल का नाही का, 6 च्या पडत 8 येत नाही. चला 8 2 16 8च्या पाड्या 16 आला पण 6च्या पाड्या 16 येत नाही. 8 3 24 6 4 24 म्हणजे लसवी किती आला 24. लसवी किती आला 24. आता हे 24 ला बघा 6 4 24 8 3 24. आता बघा 6 तासात भरतोय भरणे आणि रिकामी, जे भरणारे त्याला चिन्ह प्लस द्यायचं मित्रांनो आणि जे रिकामा करणार त्याला मायनस द्यायचं. मग बघा अधिक 4 वजा 3 म्हणजे अधिक 1 म्हणजे हे जे भागायची स्टेप इथे आहे ऍज इट इज 24 भागिले 1 म्हणजे 24 तासात ती टाकी भरलेली
असे ही कोणती मेथड झाली आपली लसरी पद्धत. दोन्ही नळ रिकामे कर एक नळ भरतो एक रिकामे सुद्धा अशी पद्धतीने करायचं. रिकामा करणारा नळ हा नेगेटिव्ह पाहिजे. मागच्या प्रकारामध्ये भरणारे होते सगळे पॉझिटिव्ह पकडले होते आपण. आता बघा फॉर्म्युला मेथड काय मित्रांनो ही वापरा इथे वेळ xy / x - y लक्षात ठेवा. पहिल्या प्रकारामध्ये इथे किंमत लक्षात ठेवायची की इथे ह्या प्रकारामध्ये फॉर्म्युला मेथडच वापरायची. ज्या वेळेला दोन नळांचा विषय असेल वारंवार सांगतोय एक भरतोय एक रिकामा करतोय किंवा दोन्ही भरत असतील तर फॉर्म्युला मेथडच वापरा. याच्यापेक्षा हे लवकर उत्तर येईल. कारण इथं लसवी काढणे तुमचा वेळ जाऊ शकतो. कारण इथं तोंडी जर लसवी नाही घेतला तर वेळ जाणार. त्यामुळे लसवीच्या पद्धतीच्या मागे दोन नळांसाठी लागू नका तीन साठी तीच बेस्ट आहे. आता बघा एक्स वाय एक्स ची किंमत किती आहे समजा कोणती टाकायची चालते शक्यतो मोठी एक्स ची किंमत टाकायची 8 × 6 = 8 − 6 म्हणजे बघा 8 × 6 मी सांगितल्यानुसार गुणाकार करत नाही हे 2 × 2 = 4 किती आले 24 म्हणजे 24 तासात ती टाकी भरलेली असेल. तुमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस मी एक नळ भरतो एक रिकामा करतोय मायनस चिन्ह आलेलं आहे. मागचे दोन्ही नळ भरतो ते प्लस चिन्ह होतं. इथे सुद्धा लसवी पद्धतीमध्ये मायनस चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तीन नळ एकत्र येतात किंवा काय आता आपण परीक्षेला जी दोन गणित आली होती मागच्या संयुक्त परीक्षेला आलो होतो ना आणि राज्यशाला आलो होतो ती गणित आपण पाहू. आता जे मागच्या वर्षी बघा गटकला पूर्व परीक्षा 2018 जे गणित आलं होतं ते आपण सोडवणार. आता मी तुम्हाला जी बेस्ट मेथड ती सांगणार दोन दोन मेथड सांगणार नाही. आता बघा इथं दोन नळ आहे एक 4 तासात भरतोय म्हणजे एका पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. म्हणजे इथं बघा हे वाक्यामध्ये अर्थ कळला नाही तुम्हाला. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात याचा अर्थ दुसरा नळ भरत नाहीये दोन्ही चालू आहेत तेव्हा 6 तास लागतात. तर एकट्या नळाला ती गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. आता बघा भरायच्या वेळा अशी परिस्थिती असते की टाकी भरण्यासाठी दोन नळ असतात किंवा रिकामी करण्यासाठी दोन नळ असतात असं असण्याचीच गरज आहे असं नाही. ती एक भरतो आणि दुसरीला टाकीला छिद्र असतंय किंवा होल असतंय किंवा गळती असते त्याचा अर्थ दुसराच नळ डोक्यात ठेवा. कन्फ्युज करण्यासाठी परीक्षेला प्रश्न अशा प्रकारे टाकला जाईल. आपल्या डोक्यात एकच पाहिजे भरणारे दोन आहेत कारण भरणारा कोण आणि रिकामा होणार काय नक्की ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा मला किती वेळ लागेल याचा विचार करून मी एक्स वाय / एक्स - वाय क्लिअर हेच फॉर्म्युला वापरायचा. आता बघा एक्स वाय एक्स काय 4 × 6 आता तुम्हाला सांगितलं एक्स ची किंमत मोठी घ्या 6 − 4 म्हणजेच 4 × 6 = 2 2 × 2 = 4 किती झाले 6 × 12 म्हणजे 12 तासात ती गळतीमुळे जर टाकी पूर्ण भरली असेल आणि गळतीमुळे बाकी सगळे नळ जर बंद केले असेल फक्त छिद्रावाटे जर पाणी बाहेर जायचं असेल तर 12 तासामध्ये ती टाकी रिकामी होईल म्हणून पर्याय नंबर 3 आहे. कंबाईन परीक्षेला जे काही आलं होतं ते खूप सोपं होतं म्हणजे बऱ्याच जणांचे ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे मागचे मार्क गेले असतील पण आता इथून पुढे जाणार नाही याची खात्री आहे मित्रांनो. चला आपण जे राज्यसभेला आलो होतो ते गणित पाहू. बघा राज्यसभेला जे गणित आलं होते आता तुम्हाला सांगितल्यानुसार अ ब आणि क तीन नळ 12 15 20 ठीक आहे. तीन नळ माझ्या डोक्यातला सही पद्धत पाहिजे बाकी आहे काय पाहिजे. दोन नळ असेल फॉर्म्युला मेथड तीन नळ असेल तिला सही पद्धत. बघा आता अ ब क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 15 आणि 20 तासांत भरली जाते किंवा रिकामी होते म्हणजे कोण भरतोय किंवा कोण रिकामा होते माहीत नाही पण त्याचा वेळ नक्की दिलेला आहे. आता पुढे कळते एकाच वेळी ब आणि क नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला म्हणजे तुमचे तीन नळ बघा अ ब क ठीक आहे. त्यात ब आणि क ने सुरुवात केली बघा अनुक्रमे दिले बरं का. अ ची किंमत काय आहे मित्रांनो 12 आहे क ची काय 15 आहे आणि ब ची 15 आहे आणि क ची किती आहे 20 आहे. लसवी पद्धत आहे कशी लसवी बघा यांचा लसवी 12 15 20 चा लसवी येतो 60 मग ह्याचा भाग द्यायची स्टेप सेम 12 × 5 = 60 15 × 4 = 60 आणि 20 × 3 = 60. आता इथं आपलं नेम तत्व येते मित्रांनो काय तत्व ते सांगा जे नळ भरतायत ते पॉझिटिव्ह जे रिकामा करतोय तो निगेटिव्ह. आता इथे जर पाहिलं तर तुम्ही अ च्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास म्हणजे अ ची जी किंमत येणार ती निगेटिव्ह आणि ब आणि क हे टाकी भरतायत म्हणजे ते पॉझिटिव्ह मग यांची जर केलं तर काय येते बघा
मायनस 5 अधिक 4 मायनस 5 प्लस 4 प्लस 3 हे जर केलं तर प्लस 2 येते 2 ने 60 ला भागलं तर उत्तर येतं 30 म्हणून टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे 30 तास लागणार आहे इतकी साधी आणि सोपी ट्रिक्स आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील मित्रांनो तुम्हाला होप सो सगळ्यांना खूप व्हिडिओ तर टॉपिक एक 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 टप्पा खूप छान जात असावा जाणत असणार आहे कारण मी सांगतोय चला आपण पुढच्या व्हिडिओला पुन्हाच्या भेटू